हॅलो स्टुडंट स्टुडंट आपण लर्न करतोय द नेम ऑफ द चॅप्टर इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर कंटेन द प्रॅक्टिस सेट 2.2. स्टुडंट प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला लर्न करायचे ते म्हणजे एक्झाम्पल नंबर 2. पण प्रॅक्टिस सेट 2.1 कशावर डिपेंड आहे तर मित्रांनो, तर तो आहे फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल बाय फॅक्टरायझेशन मेथड. आणि त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल आत्ता बघणार आहेत, ते म्हणजे मित्रांनो सेकंड एक्झाम्पल. ओके, लेट्स नाव मित्रांनो या ठिकाणी बघा, प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2 आणि त्यामध्ये स्टुडंट जो काही क्वेश्चन वन काय आहे मित्रांनो, त्यामधला सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला दिलेले खालील क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो, कोणत्या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, तर मित्रांनो ती जी काही मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे फॅक्टरायझेशन मेथड. मेथड काय मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके मित्रांनो, ते मेथड काय आपण बघूया त्या ठिकाणी. आता ओके, तर स्टुडंट सुरुवातीला मी ते एक्झाम्पल या ठिकाणी लिहित आहे. एक्झाम्पल असं आहे, एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल किती आहे स्टुडंट, तर एक्झाम्पल नंबर 2 आहे. ते एक्झाम्पल नंबर 2 नेमकं काय आहे मित्रांनो बघा, की x² प्लस ex मायनस 20 इज इक्वल टू 0. मित्रांनो हे एक्झाम्पल आहे ते. ओके मित्रांनो, ही जी काही मेथड आहे ही मेथड आपण सॉल्व्ह करतोय फॅक्टरायझेशन मेथडने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट. ओके ओके स्टुडंट, या ठिकाणी पहा, आपण सॉल्व्ह करणार आता फॅक्टरायझेशन मेथड. यामध्ये मित्रांनो आता आपण डायरेक्ट सोल्युशनकडे जाऊयात. या ठिकाणी मी लिहितोय सोल्युशन. मित्रांनो की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. काय करायचे म्हणलो मी स्टुडंट, सॉल्व्ह करायचं म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आत्ता जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल कोणता आहे, तर एक्स आहे. म्हणजे आपल्याला आता एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्यात. मित्रांनो आपल्याला ज्या काही एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात म्हणजे आपल्याला रूट फाइंड करायच्यात. ओके, रूट तुम्हाला माहिती आहे, त्यालाच आपण सोल्युशन म्हणतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट असतात, तर 2 रूट असतात. मग ते 2 रूट आपण कसे फाइंड करणार, त्यासाठी तर आपण मेथड वापरतोय ते म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड. ओके मग स्टुडंट पाहे एक्झाम्पल सोल्युशन. पहिली स्टेप त्यामध्ये मित्रांनो हे जे एक्झाम्पल आहे त्याला आपण कम्पेअर करणार. काय करणार स्टुडंट, कम्पेअर. सो वी राईट स्टुडंट कम्पेअर विथ. स्टुडंट आपण कोणासोबत कम्पेअर करणार, तर स्टँडर्ड फॉर्म सोबत. काय आहे मित्रांनो स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तो असा आहे की ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 स्टँडर्ड फॉर्म, त्यासोबत आपण आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्पेअर करणार. मग आता बघा स्टुडंट, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे या ठिकाणी आहे, त्याचा x² कोएफिशियंट किती आहे 1. या ठिकाणी x² कोएफिशियंट किती आहे स्टुडंट, a आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू काय भेटली स्टुडंट, तर आपल्याला भेटली व्हॅल्यू 1, a ची व्हॅल्यू 1. त्यानंतर स्टुडंट b, x शेजारी आपला b आहे आणि या ठिकाणी x शेजारी 1 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू किती झाली स्टुडंट, 1. सो दॅट
दॅट बी इज इक्वल टू वन. बी ची व्हॅल्यू वन झाली. आता सी ची व्हॅल्यू स्टुडंट, सी म्हणजे नुसता कॉन्स्टंट असतो अँड दॅट सी ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्टुडंट दॅट सी इज अ मायनस 20. म्हणजे मित्रांनो तुम्हाला ए बी आणि सी तिघांचे हे व्हॅल्यूज आपल्याला भेटले आहेत, राईट. आता आपण काय करणार मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथडला आता सुरुवात झाली. फॅक्टर मित्रांनो कोणाचे करणार आहेत आपण, तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला रफ कॅल्क्युलेशन सांगणार आहे या आता. ओके, रफ कॅल्क्युलेशन आता पहा स्टुडंट त्यामध्ये की आपण करणार ए आणि सीचं मल्टीप्लाय. प्रत्येक वेळेस फॅक्टरायझेशन करताना ए आणि सी याचं मल्टीप्लाय करणार. मग एचं व्हॅल्यू काय, ए इज वन. ओके, ए इज वन मल्टीप्लाय सी, सी इज मायनस 20. पण स्टुडंट हे बघा की आपण इथं फॅक्टर करताना फक्त सीची व्हॅल्यू हे न्यूमरिकल घेणार, म्हणजे नंबर घेणार, आपण साईन नाही घेणार. म्हणजे किती स्टुडंट, 20. पण हे रफ कॅल्क्युलेशन आहे, लक्षात ठेवा. मग स्टुडंट 1 × 20 किती झालं, 20. आता स्टुडंट हा जो काही 20 आलाय, ह्या 20 आपण करणार फॅक्टर्स. ओके, मग आता 20 फॅक्टर्स किती येणार, मी पहिलं फॅक्टर घेतो. ओके, तोच 20 × 1, राईट. स्टुडंट दुसरा फॅक्टर, फॅक्टर म्हणजे काय असतं की दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन 20 आलं पाहिजे. मग स्टुडंट आपण आता करणार दुसरा आहे 10 × 2, म्हणजे किती येणार, 20. परत स्टुडंट तीन नंबरला काय येणार, तर 5 × 3 तर 15 होणार, 6 × 3 तर 18 होणार, 7 × 3 तर 21 होणार. म्हणजे स्टुडंट 5 × 4 इज 20, राईट. आता स्टुडंट हे फॅक्टर झाले, एवढेच फॅक्टर पडतात. तर या फॅक्टरपैकी आपल्याला कोणते फॅक्टर आपल्याला उपयोगाला येणार आहेत, मग स्टुडंट दॅट्स नाव वी हॅव टू फाइंड. आता आपल्याला हे फाइंड करायचं आहे. स्टुडंट आता आपण काय करणार नेक्स्ट स्टेप, की आपण सीचं साईन चेक करणार, कॉन्स्टंट नंबरचं साईन. सो स्टुडंट या ठिकाणी आपला सी आहे. ओके, त्या सीचं साईन मायनस आहे मित्रांनो, मग मायनस म्हणून फॅक्टरचे आपण सबट्रॅक्शन करणार. फॅक्टरचे काय करणार, सबट्रॅक्शन. मग करा स्टुडंट फॅक्टरची सबट्रॅक्शन या ठिकाणी, 20 − 1 आन्सर इज 19. 20 − 1 आन्सर किती आलं मित्रांनो, 19, राईट ना. ओके, आता स्टुडंट पुढे नेक्स्ट 10 − 2, दुसऱ्या फॅक्टरचं सबट्रॅक्शन आपण केलंय, 10 − 2 आन्सर किती आलं मित्रांनो, 8, राईट. परत स्टुडंट तिसरे जे फॅक्टर्स आहेत त्यांचं सबट्रॅक्शन करूयात, 5 आणि मायनस किती, 4, आन्सर किती येणार स्टुडंट याचं, 1. म्हणजे स्टुडंट आपण काय केलं, फॅक्टरची सबट्रॅक्शन का केली, सीचं साईन मायनसचं होतं म्हणून सबट्रॅक्शन केली. सबट्रॅक्शन किती आली, 3 सबट्रॅक्शन आपल्याला भेटल्या स्टुडंट. 1 आहे मित्रांनो आपल्याकडे 19, दुसरे आहे मित्रांनो आपल्याकडे 8 आणि तिसरं आहे आपल्याकडे 1. मग आपण काय चेक करणार, बीची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला कुठे दिसते. मग स्टुडंट आपण बीच व्हॅल्यू पाहणार, बीच व्हॅल्यू किती आहे स्टुडंट या ठिकाणी बघा, बीच व्हॅल्यू 1 आहे. मग स्टुडंट या ठिकाणी 1 कुठे आहे, तर हा तर 19 ने जमणार नाही, हा तर 8 जमणार नाही. या ठिकाणी स्टुडंट 1 व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू कोणाची आहे स्टुडंट, बीची व्हॅल्यू आहे, राईट. मग स्टुडंट आपल्याला कोणते फॅक्टर उपयोगाला आले, 5 − 4 इज 1 हे आपण वापरणार, राईट. मग चला स्टुडंट क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, ओके. मग आता स्टुडंट दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जशाच्या तसं लिहायचं. आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते असं आहे मित्रांनो, x² + ex, पण या ठिकाणी 1 आहे, 1x मायनस 20 = 0. समजून गेलं सर्वांना, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिले. आता नेक्स्ट स्टेप, देअरफोर x² + आणि स्टुडंट हा जो 1 आहे, कोणता 1, हा 1, ही कोणाची किंमत आहे स्टुडंट, ही किंमत आहे बीची. मग त्या 1 जागी आपल्याला स्टुडंट या ठिकाणचे फॅक्टर्स पुट करायचे आहेत. हे फॅक्टर्स आपण फाइंड केलेले, 5 − 4, मग आपण टाकणार या ठिकाणी 5 − 4. ओके, 1 जागी टाकलं आणि एक्स बाहेर तसाच मित्रांनो, x − 20 आणि इक्वल टू काय स्टुडंट, 0. समजून गेलं.
आता स्टूडेंट काय करणार, आता सोप्या स्टेप्स आहेत बघा पटपट, की एक्स ने स्टूडेंट या 5 ला मल्टीप्लाय करणार, एक्स ने या 4 ला मल्टीप्लाय करणार, मग होणार काय बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स होणार मित्रांनो 5x मायनस 4 इंटू एक्स होणार 4x मायनस 20 इक्वल टू काय मित्रांनो 0, करेक्ट आहे. ओके, आता स्टूडेंट की आपण काय करणार, तर दोन दोनची ग्रुपिंग करणार, दोन दोनचं ग्रुप करणार, मग एक्स स्क्वेअर प्लस 5x ग्रुप झाला एक, आणि दुसरा मायनस 4x मायनस 20 ग्रुप झाला. मग आता स्टूडंट पहिल्यांदा आपल्याला कॉमन काय निघणार बघा, या ठिकाणी एक्स किती आहेत, 2 आहेत. मित्रांनो या साईडला आपण रफ कॅल्क्युलेशनकडे जातोय, एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतं, एक्स इंटू एक्स असतं. ओके, दुसरा 5x आहे स्टूडंट, 5x म्हणजे काय असतं, 5 इंटू एक्स असतं. आता यामध्ये मित्रांनो आपल्याला एक्स कॉमन दिसतोय, म्हणून स्टूडंट आपण ह्या पहिल्या दोघांमधून एक्स काय करणार, कॉमन घेणार, राईट. आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार बघा, की ब्रॅकेटमध्ये हे जे राहिले ते ब्रॅकेटमध्ये राहणार, वरती राहणार एक्स, खाली राहणार 5, म्हणजे स्टूडंट यातून राहणार एक्स, मिडल साईन आहे प्लस, आणि राहिला काय 5, ब्रॅकेट कम्प्लीट, राईट. आता स्टूडंट दुसरं, ओके, दुसऱ्यामध्ये काय बघा, मायनस 4x आहे इक्वल टू, मायनस 4x म्हणजे काय, मायनस 4 इंटू किती, एक्स. त्यानंतर मायनस 20 आहे, मायनस 20 म्हणजे नेमकं काय, की मायनस 20 म्हणजे मायनस 4 इंटू 5. मित्रांनो यामध्ये तुम्हाला कॉमन काय दिसत आहे, तर बघा या ठिकाणी कॉमन आपल्याला मायनसचं साईन पण दोघांमध्ये दिसत आहे, म्हणजे मायनस 4 दोघांमध्ये आहे, म्हणून स्टुडंट मायनस 4 या ठिकाणी कॉमन येणार, आपण लिहिणार मायनस 4 इज अ कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं स्टुडंट, हे बघा, वरती राहिला एक्स, इकडे राहिला 5, एक्स आणि 5, पण मधी साईन कोणता येणार स्टुडंट, मिडल साईन, हे मायनसचं मिडल साईन जे दिसतंय मित्रांनो, हे मायनस साईन तर कॉमन गेले, कारण ते सेम आहे, म्हणून इथं मधी राहणार मित्रांनो प्लस 5, ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल टू 0. आता स्टुडंट जर तुम्ही दोन्हीही ब्रॅकेट जर पाहिले ना, काय स्टुडंट समोरचे दोन्ही ब्रॅकेट जर तुम्ही पाहिले ना स्टुडंट, तर त्यामध्ये आपल्याला एक्स प्लस 5 एक्स प्लस 5 दोन्हीकडे दिसत आहे, म्हणून स्टुडंट एक्स प्लस 5 परत काय येणार मित्रांनो, कॉमन येणार. मग आपण त्याला कॉमन घेऊ स्टुडंट. आता एक्स प्लस 5 इज अ कॉमन, देअर फोर या ठिकाणी स्टुडंट देअर फोरचं साईन टाकायचं सगळीकडे, ब्रॅकेट एक्स प्लस 5 वन ब्रॅकेट, अनदर ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, एक्स मायनस 4, आणि स्टुडंट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आणि इज इक्वल टू 0, राईट ना स्टुडंट. आता एक बघा, दोन ब्रॅकेट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आलं आहे, बघा दोन ब्रॅकेट त्यांचं मल्टिप्लिकेशन 0. मग मला सांगा मित्रांनो, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 कधी येत असतं, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन मित्रांनो 0 येतं कधी, ओके सांगतो, या ठिकाणी पहा स्टुडंट, सपोज एका ब्रॅकेटमध्ये 2 आहे मल्टिप्लाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 आहे, आन्सर येतं 2 × 2 = 4. पहिल्या ब्रॅकेटमध्ये मित्रांनो 0 आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 आहे, आन्सर येणार 0 × 2 = 0. तिसरं स्टुडंट, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 0 आहे, आन्सर किती येणार 2 × 0 = 0. परत मित्रांनो, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 0 आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा 0 आहे, 0 × 0 आन्सर येणार 0. म्हणजे मित्रांनो आन्सर 0 कधी कधी येतं, या ठिकाणी आन्सर 0 आलं, या ठिकाणी आन्सर 0 आलं, आणि या ठिकाणी देखील आन्सर 0 आलं, आन्सर 3 ठिकाणी 0 आलं. पण आन्सर कधी 0 येतं मित्रांनो बघा, या ठिकाणी 1 0 आहे, या ठिकाणी 1 0 आहे, या ठिकाणी 2 0 आहेत, म्हणजे कमीत कमी 1 जरी 0 असेल मल्टिप्लिकेशनमध्ये तरी पण आन्सर 0 येतं, म्हणजे नक्कीच या ठिकाणी जर दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 असेल, तर नक्की ह्या दोन ब्रॅकेटपैकी एक तरी काय असणार, तर 0 असणार. म्हणजे देअरफोर आपण लिहिणार, देअरफोर एक्स प्लस 5 याची किंमत तरी 0 असणार, किंवा हा जो एक्स मायनस 4 आहे याची किंमत तरी 0 असणार. म्हणजे स्टुडंट हे एक्स प्लस 5 जे आहे पलीकडे जाणार ह्या साईडला आणि होणार मायनस 5, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला एक भेटली, एक्स इक्वल टू मायनस 5. और दुसरी किंमत आता काय भेटते बघा स्टुडंट, एक्स हा जो मायनस 4 ह्या साईडला गेल्यानंतर इज इक्वल टू होणार प्लस 4, म्हणजे आपल्याला एक्सची किंमत भेटली स्टुडंट 4. म्हणजे दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या एक्सच्या, म्हणजे व्हेरिएबलच्या, एक भेटली मायनस 5 आणि दुसरी भेटली स्टुडंट 4. देअरफोर वी विल राईट स्टुडंट, देअरफोर मस्तपैकी नाव टाका
And sir, the solution is एक आहे x इक्वल टू माइनस फाइव आणि स्टूडेंट दुसरा आहे एंड दुसरा आहे ते म्हणजे x इज इक्वल टू फोर. तर स्टूडेंट अशा पद्धतीने तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर स्टूडेंट सर्वांना मी एक गोष्ट सांगतो की सोल्युशन तुम्हाला पूर्ण दिसलं पाहिजे बोर्डवर. ओके, तुम्हाला बोर्डवरती आता पूर्णपणे सोल्युशन दिसत आहे आणि या साईडचं स्टूडेंट ते आहे स्टूडेंट रफ कॅल्क्युलेशन. ओके, त्यामुळे स्टुडंट रफ कॅल्क्युलेशन आपल्याला नोटबुकच्या साईडला करा किंवा तुम्हाला मनामध्ये जर समजत असेल तर स्टुडंट तुम्ही ते मनामध्ये करायचं आहे. ओके, शक्यतो रफ कॅल्क्युलेशन स्टुडंट आपल्याला लगेच डोक्यामध्ये आले पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. आपण अजून बाकीचे एक्झाम्पल पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.